उल्हास नदी हे कर्जत तालुक्याला लाभलेलं निसर्गाचं वरदान आहे. मात्र आता अनेक ग्रामपंचायती आपल्या हद्दीतील कचरा आणि सांडपाणी या नदीत सोडतायत. नेरळ पाठोपाठ ममदापूर ग्रामपंचायतीकडून उल्हास नदीमध्ये कचरा टाकून नदी प्रदूषित केली जाते. उल्हास नदीच्या या मारेकऱ्यांवर प्रकाशझोत टाकणारा महाराष्ट्र न्यूज 24 चे प्रतिनिधी अजय गायकवाड यांचा स्पेशल रिपोर्ट. कर्जत तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी कर्जतच्या ऐतिहासिक नैसर्गिक घडामोडींची एकमेव साक्षीदार आहे. अनेक गावांच्या पाणी योजना या नदीच्या स्रोतांवर अवलंबून आहेत. मात्र वाढते नागरीकरण आणि जमिनीच्या हव्यासापोटी भर टाकून नदीचा गळा घोटण्याचे काम ठिकठिकाणी सुरू असताना आता अनेक दिवसांपासून नदीमध्ये सांडपाणी, कचरा आणि मेलेली जनावरे टाकण्याचा प्रकार देखील समोर येतोय. नेरळसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहराच्या ग्रामपंचायतीकडून देखील नदीमध्ये कचरा टाकण्याचा गंभीर प्रकार सातत्याने होत असताना आता त्यामध्ये ममदापूर ग्रामपंचायतीची भर पडली आहे. नेरळला लागून असलेल्या ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये देखील लोकवस्ती झपाट्याने वाढते. यातून निर्माण होणारा कचरा घंटागाड्यातून गोळा करून तो थेट नदीपात्रात टाकण्यात येतो. इतकेच नाही तर मेलेली जनावरे देखील टाकण्यात येतात. या ठिकाणी ममदापूर ग्रामपंचायत हे आपलं घाण कचरा इथे टाकतायत, मेलेली ढोरं टाकतायत आणि यामुळे लोकांना त्रास होतो. यामुळे या नदीचं पाणी दूषित होतं, उल्हास नदीचं. आणि खाली हजारो म्हणजे गावं आहेत की ज्या गावांमध्ये नळाच्या पाणी पुरवठ्याला फिल्टर प्लॅन नाही आहेत, तिथले लोक पाणी पितात. मग हा दूषित पाणी पिऊन जर त्यांना काय त्रास झाला, आजार झाला, त्याला जबाबदार कोण राहील? नेरळ आणि ममदापूरसह नदीलगतच्या गावांचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. नदीवर अनेक गावांच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत. हे पाणी प्यायल्याने अनेकांच्या अंगावर पुरळ उठून खाज सुटली आहे. गावात त्वचारोगाचे प्रमाण वाढल्याचं ग्रामस्थांनी तक्रार केली. मी विनंती करतो ममदापूरवाल्यांना काही घाणी ते फेकू नये, कारण ही घाणी मुले आमच्या गावातले काही लोक शीख झालेले आहेत आणि लहान मुला त्यांच्या अंगावर खाज आलेली आहे. ती किती वेळा सांगितलं ममदापूर ग्रामपंचायतला घाण फेकू नका, त्यांचे माणसं बोलतात काही आम्ही कामवाल्यावर सरपंच सांगतो इथे फेकायला, आम्ही फेकतो, तुम्ही सरपंचाला बोला. सरपंचाला सांगितला ते बोलतात आमची हद्द आहे ममदापूरची आणि त्यांची चावीवरती आमची घालती आहे. ही घाण फेकल्यामुळे आम्ही पाणी पितो, खालती येतो सगळी घाण आणि दामत भरवल ग्रामपंचायतच्या लोकांना आणि शेलू मालेगाव सगळे इथे पाणी जातो. एक ठिकाणी नाही, अनेक गावं आहेत अशी, का नाव नाही घेत मी, बाकी अनेक गावं आहेत का सगळी पाणी पितात. त्यामुळे ही घाण टाकायचं बंद करावा इथे, ही आमची विनंती आहे. या प्रकरणी आता तरुणांनी आवाज उठवायला सुरुवात केली. सरकार नदीजोड प्रकल्प राबवण्यासाठी पुढाकार घेते, केंद्रीय स्तरावर नदी स्वच्छतेसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करते आणि नेरळ कर्जत भागात नदी प्रदूषित करण्याचे पाप परिसरातील ग्रामपंचायती करतात, हे खरे भीषण वास्तव आहे. सातत्यपूर्वक सगळा हा कचरा टाकणं, नदीचं पाणी प्रदूषित करणं हे सतत वाढून राहिलं आहे. खूप सांगून झालं, खूप पाहून जा. आणि ह्या नदीच्या काठावर राहणारे आम्ही जे सगळे जे वेगवेगळे छोटी छोटी खेडेगावं आहेत, आम्ही शेतीचे उद्योग, शेतीवर आधारित आम्ही ह्याच्यावर जगण्यासाठी नवीन नवीन प्रयोग करणं, नवीन नवीन मार्गक्रमण करणं आणि चांगलं जीवन जगण्याचा जे प्रयत्न करणारे आम्ही सगळे जे नागरिक आहोत, आमच्या सगळ्यांच्यावर हा अत्यंत मोठा अत्याचार आहे. एक बाजूनी शासन सांगतं आहे की आपल्या नद्या स्वच्छ करा, दुसऱ्या बाजूनी ह्या सगळ्या शासकीय यंत्रणा नदीच्या काठावर कचरा आणून टाकतायत, तो पेटवून देत आहेत आणि त्याच्यापासून जो अत्यंत दूषित असा धूर निर्माण होतो तो सगळा आम्हाला त्या नदीच्या काठावर असलेल्या वेगवेगळ्या नागरिकांना त्याच्या त्या धुराचा आम्हाला घाण वास सहन करावा लागतो आहे. ही नदी म्हणजे अख्ख्या कर्जत तालुक्याचं जीवनवाहिनी आहे. ह्याच्यावर जीवन फुलू शकतं, ह्याच्यावर अतिशय कर्जत तालुक्याचं नाव पुढे येऊ शकतं, ह्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात संपत्तीची निर्मिती होऊ शकते या नदीच्या काठावर. पण हे सगळं केव्हा शक्य आहे? जर ही आपली नदी सुस्थितीत राहिली, ही आपली नदी सशक्त राहिली, ही आपल्या नदीला पोल्युशनचा विळखा जर नाही पडला तर हे सगळं शक्य आहे. नेरळ ममदापूरपासून हाकेच्या अंतरावर माथेरानसारखं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटन स्थळ आहे. तेथील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संनियंत्रण समिती आणि राष्ट्रीय हरित लवाद लक्ष घालत असताना उल्हास नदीचे मारेकरी मात्र खुलेआम नदी प्रदूषित करतायत, हे चिंताजनक आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.